ईश्वराला अनेक रूपात पाहण्याचा आणि त्याचं वर्णन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कुणाला ईश्वर दिसला असेल किंवा नसेलही, पण नेहमी दिसणारं, प्रत्यक्षात असणारं असं ईश्वराचं एक रूप म्हणजे आई. परमेश्वर आणि माणूस यांच्यात काही नातं प्रस्थापित होत असलंच तर त्याचं साधर्म्य सांगता येईल असं मानवीय संबंधातील एकमेव नातं ते म्हणजे आईचं नातं. आई म्हणजे तरी काय? सृजन म्हणजे आई, धारण म्हणजे आई, पालन म्हणजे आई, पोषण म्हणजे आई, रक्षण म्हणजे आई, आई म्हणजे सर्वस्वच. जिथे जिथे या सगळ्या भावना जाणवतात त्या त्या सगळ्याच ठिकाणी असतं ते आई या सर्वसमावेशक संकल्पनेचं अस्तित्व. मग त्या संकल्पनेचं प्रकट रूप काहीही असो. आई त्याला नाव असत. आई चाहूल लागता बाह्य जगाची ओळख नसता कुणापाशी, चाहूल लागता बाह्य जगाची ओळख नसता कुणापाशी, स्पर्श जो इवल्याला आश्वासतो आई त्याला नाव असत. खेळता खेळता पडल्यावर अश्रू ओथंबून आल्यावर, खेळता खेळता पडल्यावर अश्रू ओथंबून आल्यावर प्रेमळ हात जो त्यांना पुसतो आई त्याला नाव असत. वारा जोरात वाहताना पतंग आकाशी उडताना, वारा जोरात वाहताना पतंग आकाशी उडताना दोरा जो त्याला सावरतो आई त्याला नाव असत. चोहो बाजूला संध्याकाळी सगळं अंधारून आल्यावर, चोहो बाजूला संध्याकाळी सगळं अंधारून आल्यावर दिवा जो जो प्रकाशतो आई त्याला नाव असत. श्रेयस प्रेयस कळत नसता मन गोंधळून गेलं असता, श्रेयस प्रेयस कळत नसता मन गोंधळून गेलं असता शब्द जो मार्ग दाखवतो आई त्याला नाव असत. काही नवख बोलत असता किंवा दुःख सांगत असता, काही नवख बोलत असता किंवा दुःख सांगत असता श्रोता जो नेहमीच तुमचा असतो आई त्याला नाव असत. जेव्हा जेव्हा युद्धकाळी संभ्रम मोठा पडला असता, जेव्हा जेव्हा युद्धकाळी संभ्रम मोठा पडला असता जो कृष्ण कर्मयोग सांगत असतो आई त्याला नाव असत. अनंत ऋणांनी दबलं असता उतराई होता येत नसता, अनंत ऋणांनी दबलं असता उतराई होता येत नसता सावकार जो मुद्दलही माफ करतो आई त्याला नाव असत. दररोज फुलं वाहत नसता पूजाही दररोज करत नसता, दररोज फुलं वाहत नसता पूजाही दररोज करत नसता तरीही जो देव तुमचा असतो आई त्याला नाव असत. आई त्याला नाव असत. आई त्याला नाव असतं.